ऐकलत का? मधुरात रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल, टिंग टिंग। नमस्कार, मी मधुरा, मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण चार प्रकारचे ब्रेड रोल कसे बनवायचे ते बघतोय, आणि हे डीप फ्राय नाही आहेत, शॅलो फ्राय करून बनवतोय, त्यामुळे अगदीच आपण डीप फ्राईड खातो असा गिल्टही नाही आहेत, आणि मुलांच्या डब्यासाठी स्पेसिफिकली बनवतो आहे। तर पहिला प्रकार म्हणजे अर्थातच बटाट्याचा, उकडून मॅश करून घेतलेला बटाटा, यामध्ये लाल तिखट, थोडीशी धनेपूड, चाट मसाला, बारीक चिरलेला कांदा, भाज्या घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, कांद्याची पात, बारीक चिरलेली, मीठ चवीपुरतं मिक्स करून घेऊयात। आता हे स्टफिंग आपलं तयार आहे, बाजूला ठेवूयात। ब्रेडचे स्लायसेस घ्यायचे, सँडविच ब्रेड इथे मी घेते, याचे एजेस काढून घेऊयात, कडा काढून घेऊयात। कडा काढून झाला की एक एक अशी ब्रेड स्लाइस घ्यायची आणि अशी रोल करून घ्यायची, थोडीशी प्रेस करून घ्यायची, जेणेकरून आपलं जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित सील होईल। हे रोल करून झालं की हे स्टफिंग ठेवायचं, मध्ये स्टफिंगचा आपण शक्यतो असा रोल करून घ्यायचा, म्हणजे मग ते व्यवस्थित चिकटून राहतं ब्रेडला। एजेसला पाणी लावायचं जेणेकरून आपला ब्रेड आहे तो व्यवस्थित सील होईल, आणि हे रोल करायचं। परफेक्ट, कडा सील नाही केला तरी चालेल, कारण आपण शॅलो फ्राय करतो, डीप फ्राय नाही करत आहोत। ब्रेड रोल स्टफ करून झालेले आहेत, आता ते भाजायचे आहेत, तर थोडंसं बटर लावायचं सगळ्या बाजूने प्रत्येक रोलला, आणि बटर लावलेली बाजू तव्यावर ठेवायची। छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं तव्यावर। तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, आणि इथे बटरऐवजी तूप, तेल तेही वापरलं तरी चालेल। आणि एक एक बाजू आपल्याला अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची। आणि इथे हे ब्रेड रोल मी सगळ्या बाजूने भाजून घेतलेत व्यवस्थित, तुम्ही बघू शकाल मस्त असे खरपूस भाजले गेलेत, क्रिस्पही छान आलेलं आहे। आता हे ब्रेड रोल काढून घेऊयात आपण त्यातून मस्त, हवं असेल तर तुम्ही अख्खा असाच देऊ शकता, पण मी असे पीस करते मस्त। डबा घ्यायचा आणि हे डब्यामध्ये असे, यावर तुम्ही केचप घालू शकता, चटणी घालू शकता सर्विंगसाठी, किंवा असेच पण छान लागतात कारण आपण ऑलरेडी मसाले घातलेले आहेत मस्त। आता पुढचं आपलं आहे ते म्हणजे क्रीम चीज सँडविच। तर इथे माझ्याकडे हे चीज स्प्रेड आहे, बाजारात आरामशीर मिळतं। चीज स्प्रेड नसेल वापरायचं तर तुम्ही दही घेऊ शकता, दही जे आहे दही फडक्यामध्ये घालून त्यातलं पाणी ड्रेन करून ते घट्ट दही वापरू शकता, पनीर वापरू शकता, पनीर पूर्ण ड्रेन करून ते थोडंसं मॅश करून त्याचा वापर करू शकता, किंवा मग मेयोनीजचा पण वापर तुम्ही करू शकता। आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत, तर तीन ब्रेडचा रोल करते आहे, तर तीन स्लाईससाठी 3 टेबलस्पून मी क्रीम चीज घेतलं आहे। यामध्ये आपण हे हिरवी ढोबळी मिरची, पिवळी ढोबळी मिरची आणि लाल मिरची असं 3 भाज्या घालतो आहे वेगवेगळ्या,
आता तुम्हाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अवेलेबिलिटीप्रमाणे भाज्या यामध्ये ॲड करू शकता. यामध्येच आपल्याला आता मसाले घालायचे, थोडेसे चिली फ्लेक्स तिखटपणासाठी, मिक्स्ड हर्ब्स. मिक्स्ड हर्ब्स नसतील तर पिझ्झा आपण जेव्हा ऑर्डर करतो त्यामध्ये जे हर्ब्स येतात ते पण वापरू शकता. कुठलेली काळी मिरी आणि लसूण पावडर. जसं की मी सांगितलं, हे घरी बनवलेलं लसूण पावडर आहे. पावडर नसेल तर इन दॅट केस ताजा लसूणही तुम्ही ठेचून यामध्ये घालू शकता फ्लेवरसाठी. आता हे मिसळून घ्यायचं व्यवस्थित. आता हे परफेक्ट असं मिक्स झालेलं आहे. आता ब्रेड स्लाईस घ्यायचं, जसं मी आधी सांगितलं तसं. या स्लाइसेसच्या कडा काढून त्या लाटण्याने रोल करून घ्यायच्या. आता यामध्ये हे स्टफिंग भरायचं. तुम्हाला हवं तितकं जास्त कमी भरू शकता किंवा हे असं स्प्रेड केलं तरी चालेल. किती सुंदर दिसतात बघू शकाल. आणि हे आपण रोल करूयात. आता हे सँडविच जे आहे हे तुम्हाला भाजायची गरज नाही, कारण हे असंच खूप छान लागतं. इथे जर तुम्हाला ब्रेडचा वापर नसेल करायचा तर पोळी घेऊ शकता, टॉर्टिया घेऊ शकता. ते पण त्यामध्ये हे मिश्रण स्टफ करून असे रोल बनवून घेऊ शकता. खूप चवदार होतं, भाज्याही भरपूर जातात या रोलमध्ये आणि बनवायलाही फार झिकझिक नसते. परत रोल करायचं. आता हे पण मध्ये कट करूयात. आणि जसं सांगितलं तसं हे रोल्स अजिबात तुम्हाला फ्राय वगैरे करायची गरज नाही आहे. हे असेच छान लागतात. इवन तुम्ही फ्रीजमध्ये थंड करूनही हे रोल खाऊ शकता. किती सुंदर आणि कलरफुल दिसतात. टप्प्यामध्ये काढून घेऊयात. आणि अगदी हवं असेल तर गार्निशसाठी यावर एक एक तुम्ही ब्लॅक ऑलिव्ह घालू शकता किंवा मग एखादा जे टोमॅटो सॉस असतो त्याचा ड्रॉप पण सोडू शकता. आता पुढचा आपला रोल आहे तो म्हणजे साधा सोप्पा जॅम रोल. जॅम रोलला थोडंसं आपण हेल्दी फॅक्टर टाकणार आहोत. तर इथे स्ट्रॉबेरी जॅम घेतला आहे मी. कुठलाही जॅम तुम्ही घेऊ शकता. थोडंसं हेल्दी फॅक्टर टाकण्यासाठी बारीक चिरलेला सुका मेवा मी इथे घालते आहे जॅममध्ये. बऱ्याचदा असं होतं की उठायला उशीर होतो किंवा काय करावं किंवा काही बनवायचा कंटाळा येतो, तर अशा वेळेस तुम्ही हा जॅम रोल देऊ शकता. आता हा सुका मेवा व्यवस्थित मिसळून झाला की ब्रेडची स्लाईस घ्यायची, कडा काढलेली आणि फ्लॅट केलेली लाटण्याने यावर हा स्प्रेड करायचा. दुसरा स्लाईस ठेवायचा. हा स्लाईस इथे थोडीशी गॅप ठेवायची आणि त्याच्या पुढे ठेवायचं. यावर पण जॅम स्प्रेड करायचा. जॅम जर खूप असा घट्ट असेल तर फ्रीजमधून काढलेला असेल तर तो अगदी एक 20 ते 30 सेकंद तुम्ही मायक्रोवेव्हला गरम करून घेऊ शकता किंवा मग तव्यात गरम केला तरी चालतं, काहीच हरकत नाही. आणि पुन्हा इथे थोडीशी जागा ठेवून त्याच्या पुढे हा ब्रेड ठेवायचा आणि स्प्रेड करायचं. आता इथे तुम्ही बघू शकाल हे 3 ब्रेडचे स्लाइसेस असे थोडी थोडी गॅप करून मी स्टफ केलेत. आता हे रोल करायचं व्यवस्थित, असा टाईट रोल करायचा. हा असा व्यवस्थित रोल सगळीकडून प्रेस करून घ्यायचा. स्विस रोल कसा वाटतो
अगदी एक्झॅक्टली तसा होतो. तुम्ही हवं तर यावर थोडं सुकं खोबरं पण घालू शकता, डेसिकेटेड कोकोनट. आता हे असं तीन पोर्शनमध्ये मी डिव्हाइड करते. परफेक्ट. मस्त. आता पुढचा रोल बनवायला घेऊयात. तव्यामध्ये एक चमचा तेल गरम केलं, यामध्ये थोडंसं कुकिंग करायचं आपल्याला. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कॉर्न बॉईल करून घेतलेले आहेत, गाजर बारीक चिरलेलं, हे एक 2 ते 3 मिनिट आपण व्यवस्थित परतून घेऊयात. भाज्या व्यवस्थित अशा परतून झाल्या की आपण यामध्ये हळद घालणार आहोत. 1 पाव चमचा हळद, लाल तिखट, तुम्हाला हवं असेल तर गरम मसाला, हिरवी मिरची आवडीप्रमाणे घालू शकता, आलं लसूण पेस्ट आणि कांद्याची पात. हे मिक्स करून आणखी 1 मिनिटभर परतून घेऊया. आता हे व्यवस्थित मिनिटभर परतून झालेलं आहे, तर यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं. मिक्स करायचं आहे. आणि आता यामध्ये 1 अंडं फोडायचं आहे. बेसिकली आपण भुर्जी करतो, व्हेजिटेबल भुर्जी म्हणू शकतो. अंडं नसाल खात तर मग पनीर, पनीर थोडंसं हाताने मॅश करून घालू शकता. अंडं घातलं की पटकन असतं स्क्रॅम्बल करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. खूप ड्राय नाही करायचं आपल्याला, 1 ते 2 मिनिट फक्त शिजवून घ्यायचं. थोडंसं आपली ही स्क्रॅम्बल आहे, भुर्जी आहे, ती ज्युसी राहिली पाहिजे. गॅस बंद करते. स्टफिंग तयार आहे. आता पुन्हा ब्रेड कडा काढून, एजेस काढून लाटण्याने रोल करून घ्यायचा. ह्याच्या मधोमध ही भुर्जी भरायची. खूप छान टेस्टी होतो हा रोल पण. पाणी लावायचं एजेसला. आणि हे रोल करूयात. ज्या पद्धतीने आपण आलू रोल आपले फ्राय केले होते तसंच बटर लावायचं रोलला आणि तव्यावर शॅलो फ्राय करून घ्यायचं. चला तर मग हा रोल फ्राय झाला की आपले चारही रोल बनवून तयार होतात. आलू रोल, अंड्याचा रोल, त्याचबरोबर क्रीम चीज रोल आणि जॅम रोल. तर तुम्ही हे रोल्स नक्की बनवून बघा आणि मला नक्की कळवा खाली कमेंट बॉक्समध्ये की तुमचा फेवरेट कुठला आहे किंवा तुमच्या मुलाला कुठला रोल जास्त आवडला. माझा फेवरेट कुठला आहे, मला चीजचा रोल जास्त आवडतो, क्रीम चीजचा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.